हे आमच्यातली चाळशी रात्री सुरत मार्गे गुवाहाटीला पालती पडली तिकडच. त्या झोळीत आपलं गाभार सगळंच घेऊन गेल्यावर काय करता तुला, पुन्हा आपण बोललंच. शेतकरी मोठा माणूस आहे, त्याला 18% घेतलं तर काय फरक पडतोय, आरामात देऊ शकतोय. हेलिकॉप्टरवाला पुन्हा रस्त्यावर येईल ना 18% घेतल्यावर. हॅलो, मी अमुक अमुक आमदाराच्या ऑफिसून बोलतोय, लाडक्या बहिणीचे 1.5 हजार आले का? फोन मधून हाणायची सोय नाही, नाहीतर जोडा फेकूनच हाणला असता त्याला. आता अशा शेतकरी विरोधी सरकारला आपल्याला थारा द्यायचंय का? द्या, आपलं काय म्हणणं नाही. पुन्हा काटा काय प्रकार आहे? त्या बिग बॉस मधला बाई काय प्रकार? हा, ती तिकडे आमच्याकडे आहे का बाळी? ती काळा दिवस SIT आमच्याकडे गँग आहे सगळी, रक्ताची पाठवातील तिकडे माझ्या तावडीत आहे, तुम्ही काळजी करू नका. मी तर साधा माणूस, आपल्याकडे काय तुम्हाला दिसते खासदार खालच्याकडे बसून? काल उद्धव साहेबांची सभा होती, पोलीस मला तिथूनच बाहेर ढकलाय, लगेच न्यूज देणार मधी. अरे हित तर अंड बुळकत आहे सगळं. ही असलीच दडपशाही, तिकडे निब्बार गाडून पुन्हा वर आलेलं आहे, मला माहित आहे. महाविकास आघाडीचे माळ्याचे अधिकृत उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारार्थ ओमराजे निंबाळकर यांनी सभा चांगलीच गाजवली. गोड गोड बोलून विरोधकांना चांगलंच धुतलं. यावेळी ओमराजे निंबाळकरांनी तुफान फटकेबाजी केली आणि विरोधकांची हवाच काढली. ओमराजे निंबाळकरांनी असे काही डायलॉग मारले की सभेला आलेले लोक लोटपोट होऊन हसत होते. ओमराजेंना लोक देखील रिस्पॉन्स देत होते, त्यामुळे ओमराजे निंबाळकर आणि लोकांमध्ये चांगलीच जुगलबंदी जमली. स्टेजवर असलेले कार्यकर्ते असो वा महिला असो, सगळेच लोटपोट होऊन पोट धरून हसत होती. तर जगातली कुठलीही ताकद, कितीही मोठी शक्ती, आपलं नख सुद्धा त्या ठिकाणी बाकडं करू शकत नाही. उगा आम्ही उजळणी करायला लागलो. तुमचं दिसायला मला ठरलेलं. भारतीय जनता पार्टीचं सरकार कसं सूडबुद्धीनं वागतंय बघितलं का नाही? आता माझ्या खुरपाळ्या जाणाऱ्या बहिणीला सुद्धा माहिती आहे काय परिस्थिती आहे ती. ED नोटीस होती, चौकशी चालू होती. जसा गडी भारतीय जनता पार्टीत गेला किंवा शिंदे गटात गेला किंवा ज्यांच्या आशीर्वादानं आपल्याला तुतारी भेटली त्या पवार गटात गेला गुलाबी जॅकेट की चौकशी बंद. महाराष्ट्रातलं राजकारण नासवायचं काम इतक्या खालच्या पातळीला राजकारण कधीच नव्हतं. पुढच्या विरोधातल्या माणसाला सरकारी यंत्रणेचा वापर करून दम द्यायचा, दाब द्यायचा, नामोहरम करायचं, त्याला जेलमध्ये टाकायचं. म्हणजे माणसं प्रेमानं जिंकायची नाहीत, माणसं विश्वासानं जिंकायची नाहीत. माणसं दाब देईन, ED नोटीस देऊन तुमचं बघतो म्हणून. ह्या नाचलेलं राजकारण तुम्ही बघितलंय का नाही महाराष्ट्रातलं मागच्या 2.5 वर्षापासूनच? लोकशाही मार्गानं, संवैधानिक मार्गानं तयार झालेला शिवसेना. हे आमच्यातली चाळशी रात्री सुरत मार्गे गुवाहाटीला पालती पडली तिकडच. भाई और बहनो, 70,000 करोड का घोटाला किसने किया? बघा, भाषण करायची गरजच नाही, लोक सांगतात काय. भोपाळच्या सभेत स्वतः नरेंद्र मोदी म्हणले 70,000 कोटीचा घोटाळा केला म्हणले, आणि त्यांना शिक्षा देणार म्हणजे देणार ही मोदीची गॅरंटी आहे म्हणले. ऐकलं का नाही? काय शिक्षा दिली हो? पाचव्याच दिवशी गडी कंबळाबाईच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आणि खातं कोणचं? अर्थ खातं म्हणले. यांच्या इतकं खायचं दुसऱ्याला कोणाला चांगलं माहिती आहे म्हणले त्या. काय अवस्था आहे राजकारणाची? देशाचे प्रमुख
पदावर बसलेली व्यक्ती जर ह्या पद्धतीचं आचरण असेल तर तुमच्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा कसा? त्या झोळीत आपलं गाभार सगळंच घेऊन गेल्यावर काय करता तुला? पुन्हा आपण बोललंच. ती जाईल झोळी घेऊन. बघा गंमत बघा, बेदाण्यावर 18% GST आणि हेलिकॉप्टरच्या दुकानात हेलिकॉप्टर घ्यायला गेला तर 5% GST आहे. ट्रॅक्टर घ्यायचा तरी 18% GST, हेलिकॉप्टर घ्यायचा असेल तर बरोबर आहे त्यांचं. नाही बरोबर आहे त्यांचं, बरोबर आहे. शेतकरी मोठा माणूस आहे, त्याला 18% घेतलं तर काय फरक पडतं, आरामात देऊ शकतो. हेलिकॉप्टर वाला पुन्हा रस्त्यावर येईल ना 18% घेतल्यावर. पटतंय का तुम्हाला? काय द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे तुम्ही? तुम्ही जी औषध खरेदी करता किती टक्के GST आहे? भाईवर बहिणो निश्चिती होई की नाही होई अभी तक? काय लबाड आहे का? आणि आपलं भाषण खोटं काहीच नसतंय. मी कोणावर तर टीका करायची, काहीतरी बोलायचं म्हणून उगा हवेत फायटिंग करीत नाही. खरं आहे ती सांगतो आपण. ही अवस्था आहे शेतकऱ्याची. आता तुमच्याकडे सोयाबीनचा काय प्रश्न नाही? आमची सोयाबीनवाली तर रूमनं घेऊन बसली ती. कवा येते ती? त्यांना फोन करून विचारते ती, हॅलो मी अमुक अमुक आमदाराच्या ऑफिसून बोलतोय, लाडक्या बहिणीचे 1,500 आले का? फोन मधून हाणायची सोय नाही, नाहीतर जोडा फेकूनच हाणला असता त्याने. इतकी काटावली ती. मोदी साहेबांचा अजून महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. ए आबा बघा तिकडे त्याच्याकडे मिली अक्कलेजे को ठंडक. सगळा करंटच कार्यक्रम आहे राव, मी माझ्यापासून बघतो. ले आबा प्रचाराचं ताण करू नका तुम्ही. फुल करंट आहे. काय अवस्था आहे? विनोदाचा भाग सोडा, पण खरंच सरकार या नात्यानं केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आपल्याकडे बघतंय का? काय आपली अवस्था करून ठेवली? आता एक उदाहरण सांगतो. ही जे आपले गावातले किराणा दुकानदार आहेत का, आता आमच्याकडे धाराशिवला डीमार्ट आले. डीमार्ट म्हणजे एकाच माणसानं अख्ख्या जिल्ह्याचा किराणा एकाच ठिकाणावर विकायचा. म्हणजे ही सरकार कसं वागतंय बघा. तुम्ही गावातल्या किराणा दुकानदाराला विचारा आता त्या डीमार्टमुळे काय झालं. पूर्वी आमच्या गावातला किराणा दुकानदार 10-10 लाख रुपयाचा माल विकायचा दिवाळी आली की. आज अशी अवस्था आहे, 1 लाख रुपयाचा माल घेतला तर 10,000 रुपयाचं सुद्धा त्याचं विक्री झालेलं नाही, 90,000 तसाच माल पडू नये. ह्याचा काय अर्थ? गावातल्या किराणा दुकानदारानं सुद्धा जागायचं नाही. जागायचं कोण? डीमार्टवाल्या एकट्याच मालकानं. ही अवस्था आहे, ही परिस्थिती आहे. ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी या ठिकाणी मोठ्या हिमतीनं अख्खं कुटुंब फुटलेलं असताना सुद्धा आपल्या विचाराशी कुठेही प्रतारणा न करता ताकदीनं 84 वर्ष वय असताना सुद्धा उभे टाकलेत. टाकले का नाहीत? काय अवस्था केलेली आहे त्यांनी? आज ह्या सगळ्या बाबीचा बांधवानो विचार करायची वेळ तुमच्यावर आहे. तिकडे काय झालं अजून? आणि हे बाईवर बहिणो, तुम्हाला माहित आहे का 10 वर्ष अजून 5 वर्ष दिली ती, अजून निश्चित नाही. उग का नवून गेलो भैया? उग 20-30 जागा जर इकडे होतं तर हिमालयात जात होतं पुन्हा. 20-30 जागेला का नवून गेले?
काय प्रेम आहे मोदी साहेबांचं आपल्यावर माहित नाही, महाराष्ट्रावर जास्त आहे. बघा, कांद्याला निर्यात बंदी आणली, पुन्हा निर्यात बंदी उठवली म्हणून सांगितलं, पण निर्यात बंदी कुठल्या कांद्यावरची उठवली? पांढरा. का पांढरा? फक्त गुजरातला होते. तुम्ही हेल्प बटाने देत इकडच. मोदी साहेब, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात का गुजरात राज्याचे पंतप्रधान आहात हा प्रश्न विचारावा, अशी परिस्थिती तुम्ही त्या ठिकाणी केली आमच्या शेतकऱ्याची. ही अवस्था आहे शेतकऱ्याची. आता अशा शेतकरी विरोधी सरकारला आपल्याला थारा द्यायचंय का? द्या, आपलं काय म्हणणं नाही पुन्हा काय करायचं? आपल्याला कळतं जेवढं शानपणे सांगायचं, तुम्हाला वळणं गेल्यावर काय करायचं? एक पुन्हा 3,500 सोयाबीन, एक बियाधान्यावर 18% GST भर, 36% ना औषध घे, 18% GST घेऊन ट्रॅक्टर घे. मला आबाच्या अजून एका गोष्टीबद्दल कौतुक करायचंय. विठ्ठल, शेवटचा घटका मोजतोय का काय अशी परिस्थिती त्या कारखान्याची झालती. प्रतिकूल परिस्थिती होती. आबाची कर्तबगारी की आबाने बंद पडलेला आजारी पडलेला विठ्ठल चालू केला, कारखाना चालू करून थांबले नाहीत. गेल्या वर्षी किती दर दिलाय आणि ह्या वर्षी किती दराची गोष्ट आहे? काटा काय प्रकार आहे? त्या बिग बॉस मधला बाई काय प्रकार? मोठा प्रकार आहे. बांधवानो, दोन्ही बाजू स्पष्ट आहेत. मला कुणावर टीकात्मक बोलायची इच्छा नाही, पण आज आबाच्या रूपाने जो उमेदवार त्या ठिकाणी तुमच्या समोर येत आहे, एक प्रामाणिक माणूस आहे, एक युवक आहे, तुमच्यासाठी काहीतरी करायची प्रामाणिक भावना आहे. कशावर म्हणतो? कुणी डिस्टिलरी स्वतःची बंद करून ऑक्सिजन चालू केला असता का? रोज 40-50 लाखाचं नुकसान करून. मला वाटतंय माणूस हिथं पारखावा लागतो, माणूस हिथं ओळखावा लागतो. आता आपण बघतोय, चालू आहे बटेंगे तो कटेंगे. काय उगच द्या दाखवायली, आम्ही बटेंगे बी नाही कटेंगे बी नाही, तू दम काढ. पहिला म्हणते इस्लाम खतरे में, पुन्हा म्हणले आता मोदी साहेब बसताना हिंदू खतरे में. खतरे में ना इस्लाम है, खतरे में ना हिंदू है, खतरे में इनकी खुर्ची है, इसके लिए ये सब चालू है. कोणी खतरे मध्ये नाही. बटेंगे कटेंगे म्हणण्यापेक्षा मला त्यांना सांगायचं आहे, फुलेशाहू आंबेडकरांचा बहुजनवाद सांगतो. काय सांगतो? जुडोंगे तो जीतोंगे. त्या बटेंगे तो कटेंगेला सांगा जुडेंगे तो. उच्छांद मानून ठेवलाय, पहिल्यांदा धर्माधर्मात भांडणं लावायचा प्रयत्न केला, हिंदू मुस्लिम करतायचा प्रयत्न केला, लोकसभेला काही डाळ शिजली नाही, आता जाती जातीत भांडण आहेत. मला तुम्हाला विचारायचा प्रश्न की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं एक सामान्य कुटुंबातला माणूस, एक सामान्य कुटुंबातलं नेतृत्व पुढे आलं, काय करायले होते? आंतरवरी सराटीला शांततेच्या मार्गाने आंदोलन करायले होते. काय मागणी होती? समाजाला आरक्षण द्या म्हणून. कोणी लाठीचार्जचा आदेश दिला हो? आता हरिपाठ बसणारी माणसं काय रायफल घेऊन बसली होती का? त्यांच्यावर लाठीचार्जचे आदेश, आया बहिणीची डोकं फोडायचं काम त्यांनी केलं. काय प्रकार झाला बघितलाय तुम्ही. त्याच्यानंतरच्या पुढच्या घटना तुमच्या सगळ्याच्या समोर आहेत. जरांगे दादाकडं जजेस पाठवायचे, जरांगे दादाकडं सचिव पाठवायचे, अध्यादेश काढायचाय, त्याची एक कच्ची प्रत पाठवायची मुंबईपर्यंत गेल्याच्या नंतर खोटं आश्वासन द्यायचं. बांधवानो,
राज्याचा मुख्यमंत्री जर देतो म्हणून सांगत असेल जर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची वाहिलेली शपथ जर खोटी घेत असेल तर ह्याच्यापेक्षा राज्याचं काय त्या ठिकाणी दुर्दैव असू शकतं. मराठा समाजाच्या आरक्षणाची तीच परिस्थिती धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत म्हणले पहिल्या कॅबिनेटला निघत आता कवायेची पहिली कॅबिनेट आता लाकडं पोचली काय अवस्था आहे त्या आरक्षणाची सुद्धा दमन रे जरा ते जी राग आहे ना मतातून दाखव तोंडातून दाखवू नको शांततेत गेल्यावर मीठ मशीन बघून कचकाटून तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबायचं हा ती तिकडं आमच्याकडे आहे का बाळी ती काळा दिवस एस आय टी आमच्याकडे गँग आहे सगळी रक्ताचे पाठवातील तिकडे माझ्या तावडीत आहे तुम्ही काळजी करू नका मला असलंच होत अरे सोड ना बाबा आता सूप प्यायचंय आपल्याला सोड ना कुठं आता कळल की तुला आता भूमपरंडा वाशीचा निकाल आल्यावर कळल कशाला ती दम काय अवस्था आहे बघा माझ्या लोकसभेत तर बघा आपली नियत साफ असल आपण प्रामाणिकपणे लोकांच्या कामात जर पडलेलो असू लोकांना आपल्याबद्दल प्रेम असल मला सारखं 19 मी खासदार म्हणून निवडून आलो आणि 19 निवडून आल्याच्या नंतर मला सासू असच होता आधीच वर्ष तर हं कोण म्हणायचे मोदीमुळे आलो एक तर तुमच्या हितलं मला म्हणायचं बेरोजगार आमदाराला मी खासदार केलं आता 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 ए थांबा 2009 ज्यावेळेस ओम राजे निंबाळकर आमदार होता तेव्हा बेरोजगार आमदाराला खासदार केलं म्हणणारा माणूस ग्रामपंचायतचा सदस्य तरी होता का हो बर गंमत अशी मी त्यांना सांगायचं की धाराशिव म्हणजे हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे कडवट सैनी घडवले त्यांचा तो जिल्हा आहे नरहरेताई शिवाजी बापू कांबळे मोदींचा राजकीय जन्मही झाला नव्हता नावही माहित नव्हतं त्यावेळेस तीन तीनदा बाळासाहेबांच्या आशीर्वादानं तिथला खासदार धाराशिवचा हा शिवसेनेचा झालाय ऐकतच नव्हती म्हणलं आता परमेश्वरा देवा काम कर की अशी एक निवडणूक असू दे की मोदी विरोधात असावं आणि मोदी विरोधात असताना मी जितक्या मतानं 19 निवडून आलतो त्याच्यापेक्षा 1 आपण आगाऊ मत निवडून यावं म्हणजे मला दिमागात सांगता येईल की बाबा आपलं आपलं काय परमेश्वराची कृपा 24 संधी मिळाली बघा देशाचे पंतप्रधान विरोधात विश्वगुरु आमच्यातले 40 पालते पडल्यामुळं 1 फुल 2 हात महाराष्ट्रात तयार झालत तुम्हाला माहिती 1 फुल कोणचं आणि 2 हात कोणचे ती विरोधात माझ्या मतदारसंघातले तर 6 पैकी 5 आमदार विरोधात आणि पैशाची अशी परिस्थिती आहे मतदानाच्या आदल्या दिवशी प्रत्येक गावात 20 लाख 25 लाख 20 लाख 25 लाख माझ्या विरोधात मतदान टाका म्हणून मोदी साहेब मला निम्रपणे विचारायचंय की खाऊंगा ना खाणे दुंगा होत तर मग प्रत्येक गावात लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी 20-20 लाख रुपये किदर्शे दुंगा मी तर साधा माणूस आपल्याकडे काय तुम्हाला दिसतंय खासदार खालच्याकडे बसून कायच नाही काल उद्धव साहेबांची सभा होती पोलीस मला तिथूनच बाहेर टाकला गेट येऊच देणार मध्ये अरे म्हणलं खासदार आहो मी एकदा नाही दोनदा अरे जाऊ तुम्हाला असं बघायचं खालून हे असलं असतं का म्हणलं काय पुन्हा शेजाऱ्याने सांगितलं नाही म्हणले अरे खरंच खासदार आहे जाऊ दे म्हणलं तवा मध्ये घेतलं आणि शेल्फी काढायला तुम्हाला सांगतो विचारित फिचारित ना असं कवळ्यात कसं आपण धरतंय काढ बाबा तुला जशी काढायची तशी
नाही म्हणत नाही, साधा आहे आपलं, साधा खासदार मोदी साहेबाला विचारतो की का खाऊंगा ना खाणे दुंगा मग ही कुठून एवढी प्रतिकूल परिस्थिती होती बांधवानो, मला शेतकऱ्यांना आता इथे जसे पैसे दिले, कुणी पैसे दिले आता किती रुपये दिले बंद पाकिट बाबा, पण हजार रुपये दिले असतील तर एक हजार कोटीलाही हजार रुपये ऐकत नाही तुम्हाला सांगतो, कारण ते कष्टाचे आहेत घामाचे आहेत मेहनत करून कमावलेले आहेत आणि प्रेमापोटी दिलेत ते ऐकत नाहीत, माझी बी ऐकले नाही, मला बी शेतकऱ्यांनीच पैसे दिले लय पट्टी करून 700 रुपयानं रोज बिगारी काम करणारा मिस्त्री त्यानं 1400 द्यावे मला 2 दिवसाचा रोजगार, चिंचुकी फोडणारी माझी बहीण 1600 रुपये द्यावे त्या लेकरांना बारक्या, ह्याला नशीब लागते, एवढी सगळी शक्ती एका बाजूला सगळे दुर्गुस होता अरे आमच्याकडचा पैशेवाला किती आहे तुम्हाला माहिती आहे, राणा पाटील तुम्ही नाव ऐकून असाल की शिव वाघ, तशा परिस्थितीत ह्या बहाद्दर मतदाराने मी एक मत आगाव मानत होतो बांधवानो, महाराष्ट्रानं जे लोकसभेच्या जागा जिंकल्या त्याच्यात क्रमांक 2 चं मताधिक्य 3,29,000 लीड न ह्या ओम राजेला लोकसभेत पाठवायचं काम माझ्या भागातल्या जनतेनं केलं बांधवानो, तसं तर पहिलाच नंबर आला असता पण काय केलं 2 नंबरच्या मशीनवर 2 नंबर माझं नाव ओम राजे निंबाळकर चिन्ह मशाल, 2 नंबरची बी मशीन होती त्याच्यावर बी एक मंगरूचा निंबाळकर हुडकून आणला, त्याचं चिन्ह चिमणी, ती चिमणी मशाल जर आजूबाजूला ठेवली तर साख्या भावासारखी दिसायची, हे लोकाला राग होता सोयाबीनचा द्राक्षाचा जीएसटी एकाच काटून 20,000 मत चिमणी मत मशालीची पण गेली कुठं ती काय आबा लय फरक आहे म्हणून लय काळजी करू नका, ही 20,000 मत जर मशालीवर आली असती तर महाराष्ट्रात 1 नंबरच्या लीडनं निवडून आलेला खासदार ओम राजे निंबाळकर असता, लोक सोबत असल्यावर काय, आणि म्हणून तुम्ही लय करंट मध्ये जाऊ नका, मी मगाचपासून सांगायलो ना शांततेत जायचं मशनी पुढं, काय उल्हास आहे ते आता मताच्या दिवशी उल्हास नाही शांतता संयम, मला माहिती आहे जीएसटी आहे सगळा राग मला माहिती आहे पण शांतता, एकच मशीन आहे 1 नंबरच्या मशीनवर आबाचं चिन्ह कितव्या नंबरला आहे आणि ती कुठं आहे आबा वाचवणारी, आणि ती कुठं आहे ती आणा की इकडं, ए तू तरी वाजवणारा माणूस हाय का नाही, आमच्याकडे तिथं राहुल मोठे उभारलेत ती भाषणात बोल असतो तो पप 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 चालूच असतो, ती उभा करा त्यानं वाजवले की मी म्हणत असतो अजित दादाची कृपा झाली वाजवा, येईल येईल काळजी करू नका, हा नीट पिऊन ये म्हणो, एकच मशीन आहे 2 नंबरला नीट नाव वाचायचं लिहता वाचता येत आहे त्यानं, नाव वाचल्याच्या नंतर आबाचा फोटो आहे, ज्याला लिहता वाचता येत नाही त्यानं काय बघायचं फोटो, फोटोच्या पुढं काय तुतारी वाजवणारा माणूस, माणूस आणि तुतारी दोन्ही बी दिसाय पाहिजे, ती नीट शांततेत बघायचं आणि त्याच्या पुढचं बटन दाबायचं, बटन दाबलं रे दाबलं की त्या ठिकाणी गद्दारी गाडायचं काम झालं असं समजायचं बांधवानो, खूप विषय आहेत बोलण्यासारखं बरंच आहे, हा बोला आवाज मागाशी 10 पासून चालू आहे काय बोला दादा बोला दादा, आणि म्हणून तुमच्या सगळ्याला विनंती करतो माझ्यानंतर अजून वक्ते बोलणार आहेत मला विजायचं आमचं बघू दे की
तिकडं पलीकडं जे आहे ना पलीकड काय आमच्याकडे तिकडं इकडं जसं आला हो इकडं तुतारी वाजवणारा माणूस आहे तिकडं काय आहे मशाल तारख्याकडेच राहिले राहू दे विसरलं होतं सांगतो बघा एक गंमत मोदीची दुसरी म्हणायचं माझ्यामुळे खासदार झाला माझ्यामुळे खासदार झाला आता गंमत बघा ती सोबत असताना बूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघातनं मला लीड किती होती अरे हित तर अंड बुळकत आहे सगळं 2019ला 20,000 मताची लीड होती 20,000 त्यांच्या मतदारसंघात जिथून तानाजी सावंत साहेब जे आमदार झाले त्या मतदारसंघातनं 19ला हा ती काय तुम्ही ठरवा 19ला ती सोबत होते माझ्या तवा माझा प्रचार त्यांनी केलता तवा आणि ती विरोधात असताना त्याच मतदारसंघातनं मंत्री असताना विरोधात असून मंत्री किती मतानं प्लस झालं मला 81,000 मताची लीड मिळाली 81,000 आता तुम्ही मला सांगा त्यांच्यामुळे मी खासदार झालो का माझ्यामुळे ते आमदार झाले आपण नाही मत सांगतेत ना ती विसरलो होतं बरं झालं ही अवस्था बांधवानो आणि ह्या सगळ्या बाबीचा सत्सद विवेक बुद्धीनं विचार करून उद्याच्या 19 तारखेला आपल्याला जे मतदान करायचं आहे ते मला माहिती आहे 19 आहे मला 20 माहिती आहे मी हट म्हणून 19 म्हणत असतो तुम्ही 10 पासून सभा ऐकायला खरंच ऐकायला का उगत चालू आहे नाहीतर इथं बोलला रे भाकरजी रून बसायचं तुम्हाला काय कळाल तर गाजर म्हणून मी असं तपासित असतो लोक सारखी 19 म्हणल्या खाडीशी काय आवाज आला म्हणजे तुम्ही माझं म्हणणं अतिशय शांततेनं मन लावून ऐकलं आपली सभा यशस्वी बांधवांनो आता एवढीच विनंती करतो की उद्याच्या 20 तारखेला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आता अजून एक गोष्ट नाही वाजवा तुतारीन गाडा गद्दारी वाजवा तुतारी गाडा गतारी वाजवा तुतारी गाडा गतारी सांगा सर धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.